हॅलो रो मी पीवित थोर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाचे अपडेट तुमच्याशी मी शेअर करणार आहे आपण मागच्या दोन ते ती तीन ती वर्षापासून ज्या ॲडव्हर्टाईजमेंट खूप वाढ बघत आहोत अशी जिल्हा परिषदेची जी मेगा भरती होणार होती तर त्याची ही एक खूप महत्त्वाची अपडेट आहे आजच्या डेटला तुम्ही इथून बघून घेऊ शकता तारीख आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीस हा हे ॲडव्हर्टाईजमेंट आल्यानंतर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला बरेच प्रश्न टेलिग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती बरेच प्रश्न केले तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये कसल्या प्रकारची ही ॲडव्हर्टाईजमेंटचं जे आहे ते पी डी एफ आहे महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुम्हाला बघायला भेटतील त्या सर्व तुमचे जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे वर्षी जी माहिती आहे सध्या तरी आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे खाली आल्यानंतर एक शासन परिपत्रक आणि खाली कालबद्ध कार्यक्रम याचा एक तुम्हाला तक्त दिसत असेल तर तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर हाच एक तक्ता आपण डिस्कस करून घेऊयात तर पहिला पॉईंट आहे बघा बिंदू नाम मावली अंतिम करणे तर याचा कालावधी दोन आठवड्या इथे तुम्हाला बघायला भेटत असेल आणि डेट आहे सत्तावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दोन हजार बावीस तर या दोन आठवड्यामध्ये जी बिंदू नियमावली आहे हो। ती अंतिम करायची आहे त्या रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटकडून आता आपण जे ॲडव्हर्टाईजमेंट किंवा जे एक्झाम जे अपडेट घेत आहोत तर ती तुम्हाला एकदा मी क्लिअर करतो जिल्हा परिषदेची जी एक्झाम म्हणा ती दोन हजार एकोणीसमध्ये त्याची मेगा भरतीच्या अंडर खूप मोठी ॲड आली होती तर त्याच्याबद्दल ही ॲडव्हर्टाईजमेंट आहे मागच्या दोन हजार एकवीसला जी ॲड झाली होती ती आहे डी एच एस म्हणजे आरोग्य विभागाची तर पेपर फुटूच्या प्रकरणामुळे ते पेपर कॅन्सल झाले होते तर ती एक वेगळ्या प्रकारची भरती आहे आणि आता जी आपण डिस्कस करत आहोत ही वेगळ्या प्रकारची भरती आहे तर हे जी डिस्कस करतो आपण ती जिल्हा परिषद दोन हजार एकोणीसची ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर त्याच्या एक्झामबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करत आहोत दोन नंबरचा पॉईंट आहे विभागीय स्तरावरून कंपनीची निवड करणे तर त्याचा दिनांक तुम्ही बघून घेऊ शकता सोळा सप्टेंबर दोन हजार बावीस अखेरपर्यंत तर जी तुमची विभागीय स्तरावरून कंपनीची निवड करायची आहे तर त्याची सोळा सप्टेंबर दोन हजार बावीस अखेरपर्यंत डेट दिलेली आहे खाली तीन नंबरचा पॉईंट आहे निवड झालेल्या कंपनीने मे नॅस कंपनीकडून कंपनीकडून डेटा हस्तांतर करून घेणे तर आपला जो जिल्हा परिषदचा डा, डा डाटा होता नॅस कम्युनिक कम्युनिकेशन कंपनीकडे कर, तर त्याचा कालावधी दिलेला आहे त्यांच्याकडून डाटा घेणे रिस्पेक्टिव्ह कंपनीकडे तर त्याचा आठवडा तुम्हाला इथं एक आठवडा दिसत असेल आणि कालावधी बघून घेऊ शकता सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस एवढा कालावधी दिलेला आहे तो डाटा नॅस कम्युनिकेशनकडून घेण्यासाठी चौथा पॉईंट आहे निवड झालेल्या कंपनीने संवर्गनीय पात्र उमेदवाराची संख्या जिल्हा निवड समितीस कळवणे तर त्यासाठी एक आठवडा दिलेला आहे आणि दिनांक बघून घेऊ शकता तुम्ही सत तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीसपर्यंत जे कंपनी आहे संवर्गीय पात्र उमेदवारांची संख्या जिल्हा निवड समितीकडे कळवणे त्यासाठी एक आठवडा तिथं तुम्हाला बघायला भेटत असेल पाच नंबरचा पॉईंट आहे जिल्हा निवड समितीने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनासंदर्भात कारवाई करणे तर त्याचासुद्धा कालावधी तुम्हाला इथं एक आठवडा बघायला भेटत असेल आणि दिनांक आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस ते चार ऑक्टोबर दोन हजार बावीस या एका आठवड्यामध्ये जे आहे ते प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनासंबत कारवाई करण्याची इथे तुम्हाला तरतूद दिलेली आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा पॉईंट दिसत असेल जिल्हा निवड समितीने शासनाकडून निवड झालेल्या कंपनीमार्फत पात्र उमेदवाराचे प्रवेशपत्र तयार करून संबंधित उमेदवारांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देणे तर जे तुमचं प्रवेशपत्र आहे त्यासाठी तुम्हाला इथं पाच दिवसाचा कालावधी दिलेला आहे आणि दिनांक आहे पाच ऑक्टोबर दोन हजार बावीस ते दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस तर या पाच दिवसामध्ये तुमचं जे हॉलटिकीट आहे जे प्रवेशपत्र आहे ते साइट साईटवरनं तुम्हाला इथं डाउनलोड करायचं आहे खाली आल्यानंतर सगळ्यात खूप महत्त्वाचा पॉईंट आहे सात नंबरचा परीक्षा परीक्षेचे आयोजन तुमच्यापैकी बरेच जण मला हे सुद्धा प्रश्न विचारत होते की परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे या संदर्भात बरेच ठिकाणी बऱ्याच मना लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता तर इथं तुम्हाला क्लिअर दिसत असेल ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे खाली आल्यानंतर ज्या महत्त्वाच्या पोस्ट आहेत ज्यांची ज्यांची एक्झाम होणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये तर त्या तुम्हाला बघायला भेटत असेल पहिलं पद आहे बघा आरोग्य पर्यवेक्षक सकाळी अकरा ते, ते एकच्या दरम्यान याची परीक्षा होणार आहे आणि परीक्षेची तारीख दिलेली आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस औषध नियमानाधिकारी म्हणजे आपलं फार्मसी ऑफिसर दुपारी तीन ते पाच या वेळेमध्ये आपली परीक्षा होणार आहे परीक्षेची जी डेट आहे ती आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस त्याच्यानंतर तिसरं पद आहे आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेविका त्यांची परीक्षा होणार आहे बघा सोळा ऑक्टोबर आणि सकाळी अकरा ते एकच्या दरम्यान त्यांचा पेपर होणार आहे त्याच्यानंतर शेवटचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ दुपारी तीन ते पाच सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीस तर अशा प्रकारची महत्त्वाच्या एक्झामच्या डेट्स आहेत आपली पुन्हा एकदा डेट सांगतो मी आरोग्य निर्माता म्हणजे फार्मसी ऑफिसरची दुपारी तीन ते पाच या वेळेमध्ये आपली परीक्षेचा पेपर होणार आहे आणि परीक्षेची जी डेट आहे ती आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस खाली काही महत्त्वाचे अपडेट दिले आहेत ते पुन्हा एकदा जाऊन घेऊया शेवटचा पॉईंट आहे आठ नंबरचा लेखी परीक्षेनंतर अँसर की प्रसिद्ध करणे उमेदवारांना चेन फिलिंगसाठी तीन दिवसाचा वेळ देणे अंतिम निकाल जाहीर करणे पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे व त्या अनुषंगाने नियुक्ती आदेश देणे तर पेपर झाल्यानंतर ज्या महत्त्वाच्या छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत जसे की ॲन्सर की प्रसिद्ध करणे वेदरन ऑब्जेक्शन फिलिंगसाठी तीन दिवसाचा कालावधी दिलेला आहे त्यासाठी जवळपास पाच आठवडे दिलेले आहेत आणि डेट आहे सतरा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस तर या दरम्यान या पाच आठवड्यामध्ये तुमची ॲन्सर की अवेलेबल होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला काही अन्सर चुकीचे दिले असतील तर ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला तीन दिवसाचा इथं वेळ दिलेला आहे आणि त्याच पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमचा निकाल लागण्याची शक्यता आहे तर बाकीचे छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत तरी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या नाहीत ही पी डीएफ आहे तुम्हाला मी टेलिग्राममध्ये शेअर करत आहे बाकीच्या छोट्या मोठ्या डिटेल्स तुम्ही तिथून बघून घेऊ शकता पुन्हा एकदा एक्झामची डेट सांगतो मी पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस या डेटला आपली जिल्हा परिषदची एक्झाम होणार आहे जे की मागच्या तीन वर्षापासून रेंगाळलेली रे आहे बाकी तुम जे तुमचे प्रश्न आहेत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पी एपीडी मी तुम्हाला टेलिग्रामवर शेअर करत आहे येणार एक्झामचे काही मग छोट्या मोठ्या अपडेट्स मी तुम्हाला वेळ त्या टेलिग्राम असू आहे किंवा मोठ्या अपडेट करत असतो तर तुम्ही यासाठी मला जॉईन करू शकता तर वेळेमध्ये थांबा मध्येच थांबे पुढच्या काय पुढच्यामध्ये काजीघा जय हिंद वंदे मातरम